नमस्कार, मराठी मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. कृपया व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि आज आपण नवीन टॉपिक घेऊन येणार आहोत. तर आजचा नवीन टॉपिक आहे विरामचिन्हे. त्यात आपण, तुम्हाला प्रश्न पडला असेल तर विरामचिन्हे का वापरतात, कशी वापरायची आणि कोणती असतात ती, तर त्याची थोडक्यात माहिती बघूया आज आपण ह्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे हे सगळे प्रश्न तुमचे सॉल्व होतील. खास हा माझ्या बालमित्रांसाठी बनवलेला आहे आणि त्यांच्या दृष्टीनेच मी व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात. पूर्णविराम, पूर्णविराम म्हणजे असा एक डॉट असतो, वाक्य संपल्यानंतर जनरली हा असा डॉट वापरला जातो, त्याला पूर्णविराम असं म्हणतात. बघा हे वाक्य, मी दररोज शाळेत जातो. जातो नंतर फुलस्टॉप आहे, म्हणजे आपण इथे थांबायचं आहे थोडंसं आणि त्यानंतर पुढे जायचं आहे. पुढचं वाक्य बघूया, राधा दात घासत आहे, बबन गाणी गातो. बघा दोन्ही वाक्यांमध्ये शेवटी पूर्णविराम वापरला गेलेला आहे आणि तिथे तुम्ही एक छोटासा श्वास घ्यायचा आणि मग पुढचं वाक्य सुरुवात करायची. मयुरा सुंदर दिसते, रविवारी सुट्टी आहे. पूर्णविराम बघा कुठे दिला आहे, नीट ऑब्झर्व करा. उषा अभ्यास करीत आहे, दादा बाजारात गेला आहे, आईने लाडू केले, मला लाडू खूप आवडतात. पूर्णविराम काळजीपूर्वक बघा. आता प्रश्नचिन्ह बघूयात. ज्या वाक्यानंतर आपल्याला विचार करावा लागतो किंवा प्रश्न पडतो त्यासाठी हे प्रश्नचिन्ह वापरलं जातं. वाक्य विचारला गेल्यानंतर शेवटी हे प्रश्नचिन्ह लावलं जातं पूर्णविरामाच्या ठिकाणी. बघूया याचे वाक्य. तू काय करत आहे, शाळेत काय केलंस आज, तुझे घर कुठे आहे, आईने तुला किती पैसे दिले. अशा प्रकारचे वाक्य आपल्याला विचार करायला लावतात म्हणून त्याच्या शेवटी प्रश्नार्थ चिन्ह दिलं जातं. रामायण कुणी लिहिले, पप्पा कुठे गेले आहेत. बघा काळजीपूर्वक प्रश्नार्थक वाक्य बघा आणि चिन्हही बघा. हीना तू अभ्यास केला का, भरत तुझं जेवण झालं का. ह्या सर्व वाक्यांचा सराव नक्की करा. आता स्वल्पविराम बघूया. एकाच प्रकारातील अनेक शब्द बोलत असताना प्रत्येक शब्दानंतर स्वल्पविरामाचा वापर होतो, ते उदाहरणातून तुम्हाला नक्की कळेल. उदाहरणं बघूया. मंदिर भव्य सुंदर स्वच्छ आणि रेखीव आहे. बघा प्रत्येक ठिकाणी स्वल्पविराम वापरला गेला आहे आणि त्याचबरोबर शेवटी पूर्णविरामसुद्धा वापरला गेला आहे. स्वल्पविराम काळजीपूर्वक बघा कुठे आणि कसा वापरला गेला आहे ते. पुढचं वाक्य बघूया. दिवाळीत लाडू चकली अनारसे शंकरपाळी बनवतात. इथे बघा दिवाळीचा संबंध आणि त्याच्यामधले बनवले गेलेले सगळे पदार्थ क्रमाक्रमाने स्वल्पविराम देऊन वेगवेगळे केलेत. सरिता हुशार समजदार शांत आणि सुंदर मुलगी आहे. सरिताबद्दल वर्णन केलं गेलं आहे. सरिता ही हुशार आहे, कॉमा देऊन समजदार, पुन्हा कॉमा शांत आणि मग शेवटी सुंदर मुलगी आहे. माझे घर स्वच्छ सुंदर प्रसन्न आणि निवनेटके आहे. इथे बघा घराबद्दल वर्णन केले गेलेले एकच घर आहे, ते सुंदर स्वच्छ प्रसन्न आणि निवनेटकं आहे. पुढे बघा हे सगळे स्वर आहेत, अ आ ई उ अशा प्रकारचे स्वर हे सेपरेट केले गेलेले आहेत कॉमा देऊन. त्यानंतर पुढे आहे व 1 2 3 4 त्यांना पण कॉमा देऊन सगळे नंबर्स सेपरेट किंवा वेगवेगळे करून व्यवस्थित लिहून दाखवले आहेत. कॉमा तुमच्या लक्षात आलाच असेल. आता पुढे जाऊयात. पुढे पाहूया उद्गारवाचक चिन्ह बघूया. असं हे उद्गारवाचकाचं चिन्ह असतं. एखादं उद्गार अचानकपणे जेव्हा बाहेर पडतं तेव्हा हे चिन्ह वापरलं जातं. बघूया उदाहरणं. वा किती चविष्ट भाजी आहे. आता बघा वा हा शब्द अचानक निघाला येते म्हणून उद्गारवाचक चिन्ह तिथे आलं. अरे वा किती सुंदर चित्र काढले आहे. अरे वा नंतर
उद्गारवाचक चिन्ह तिथे वापरलं गेलेलं आहे. अशा प्रकारे उद्गारवाचक चिन्ह वापरलं जातं आणि शेवटी वाक्य संपल्यानंतर पूर्णविरामसुद्धा दिलेला आहे. अरे रे किती वाईट झाले. अरे रे अचानक आलेला शब्द आहे, तोंडातून अचानक पडलेला शब्द आहे, म्हणून तिथे अरे रे किती वाईट झाले. पुढे आहे शाब्बास, छान मार्क मिळाले आहेत तुला. शाब्बास हे उद्गारवाचक शब्द आहे आणि त्यापुढे उद्गारवाचक चिन्ह दिले गेले. काळजीपूर्वक बघा. पुढे आहे अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह कोण काय म्हटले हे लिहिण्यासाठी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. तर हे उदाहरणातून तुम्हाला अधिक व्यवस्थित कळेल. बघूया अजून याचे काही उदाहरणं. आई दादाला म्हणाली, उठ आता, सकाळचे 9 वाजलेत. याच्यामध्ये आई जे वाक्य बोलली गेली आहे, उठ आता सकाळचे 9 वाजलेत, हे वाक्य उद्गार आईच्या मुखातून पडलेत, म्हणून हे वाक्य उद्गारवाचक चिन्हात अशा प्रकारे लिहिलं जातं. पुढचं वाक्य बघूयात. बाई परागला ओढून म्हणाल्या, आजही तू अभ्यास नाही केला का. बाईंनी परागला ओरडलेलं हे वाक्य आहे आणि हे बाईंच्या मुखातून बाहेर पडलं आहे. कोण कोणाला म्हटलं, जे म्हटलेलं वाक्य असतं ते उद्गारवाचक चिन्हात लिहिले गेलेले आहे आणि हे प्रश्नार्थक वाक्य म्हणून इथे शेवटी प्रश्नचिन्ह दिले गेले. पुढचं बघूया. आजी म्हणाली, आपण गावी जायचंच. इथे आजी म्हणाली काहीतरी आणि ते वाक्य उद्गारवाचक चिन्हात अशा प्रकारे लिहिलं आहे आणि हे साधं वाक्य म्हणून इथे पूर्णविराम दिला गेलेला आहे. पेरूवाल्याला मावशी म्हणाली, वा किती गोड पेरू आहे. तर वा किती गोड पेरू आहे, इथे उद्गारवाचक वाक्य आलेलं आहे, उद्गारवाचक चिन्ह पण आहे आणि शेवटी पूर्णविराम आणि हे अवतरण चिन्हामध्ये लिहिलं गेलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.